अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आमदार अमोल मिटकरी यांनी एका सभेत पूजापाठ करणारे पुजारी तसेच पौरोहित्य करणाऱ्या ब्राह्मण समाजाबद्दल टिंगल केल्यामुळे सर्वत्र ब्राह्मण समाज आक्रमक झाला आहे। आज जामनेर शहरातील समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने आमदार अमोल मिटकरी यांचा निषेध करत अमोल मिटकरी यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले। समाजात जातीय तेढ निर्माण करणारे लोकप्रतिनिधी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच अमोल मिटकरी यांनी समस्त ब्राह्मण समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। याप्रसंगी ब्राह्मण संस्थेचे उपाध्यक्ष श्रीपाद पेडगावकर, सहसचिव प्राध्यापक नरेंद्र जोशी, प्राध्यापक सुधीर साठे, अरुण जोशी, दिनेश जोशी, सुनील डोहळे, प्रफुल्ल जोशी, अतुल जोशी, विनायक जोशी, किरण कुलकर्णी, तृप्तेज जोशी, ऋषिकेश जोशी, राजू देशपांडे, सचिन देशपांडे, अनिल देशपांडे, अजिंक्य देशपांडे, विवेक बंगले, आर आर कुलकर्णी, ए के जोशी आदी समाजबांधव उपस्थित होते। अमृताबाद, मुर्दाबाद, अमोल मिटकरी, मुर्दाबाद, परशुराम भगवान की जय, परशुराम भगवान की जय, अमृताबाद, मुर्दाबाद, अमोल मिटकरी, मुर्दाबाद, परशुराम भगवान की जय, परशुराम भगवान की जय, अमृताबाद, मुर्दाबाद, अमोल मिटकरी, मुर्दाबाद, परशुराम भगवान की जय, परशुराम भगवान की जय। मिटकरी साहेबांनी ज्या पद्धतीने एखाद्या विशिष्ट समाजाचा उल्लेख करून टिंगल टवाळी करण्याचा प्रयत्न केला तो आमच्या समाजाला अजिबात मान्य नाही। आणि हा ही टिंगल टवाळीचा आम्ही सर्व ब्राह्मण समाजाच्या वतीने, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने आणि बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीने हा निषेध करतो। आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करून जातीय तेढ वाढवण्याचा प्रयत्न आमदार साहेबांनी करू नये ही त्यांना नम्र विनंती करतो। मुर्दाबाद, मुर्दाबाद, अमोल मिटकरी, मुर्दाबाद, 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 अमोल मिटकरी, मुर्दाबाद। राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकप्रतिनिधी अमोल मिटकरी याने ब्राह्मण समाजाबद्दल जे उद्गार काढलेले आहे, अवाच्य उद्गार काढलेले आहे, आणि त्या सगळ्या याचा आम्ही निषेध करतो। आणि या ठिकाणी आम्ही सगळ्या ब्राह्मण संस्था, बहुभाषिक ब्राह्मण संघ, परशुराम पुरोहित आघाडी, परशुराम सेवा संघ यांच्या वतीनं आम्ही या पोलीस स्टेशनमध्ये आज निवेदन दिलेलं आहे। आणि त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई ही झालीच पाहिजे, नाहीतर पुढचं पाऊल आमचं अजून याच्यापेक्षा तीव्र आंदोलनाचं राहील असं आम्ही त्याला या आपल्या माध्यमातून सुचवू इच्छितो। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।